सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 50% निधी मंजूर करत मूर्तिजापूर यवतमाळ अचलपूर नॅरोगेज रेल्वे मार्गाची ब्रॉडगेजमध्ये आता रूपांतर होणार आहे. मूर्तिजापूर येथील आमदार हरीश पिंपळे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अखेर मूर्तिजापूर अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ दरम्यान धावणाऱ्या शकुंतला नॅरोगेज रेल्वे नव्याना ब्रॉडगेजच्या विस्तारीकरणास हिरवा झेंडा देत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 50% निधी राज्य शासनाने मंजूर केल्याची घोषणा केली. गोरगरीब आदिवासी शेतकरी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणारे शकुंतला गेल्या काही वर्षांपासून रेल्वे प्रशासनाच्या वतीनं बंद करण्यात आली होती. ती पूर्ववत करून प्रवाशांना न्याय देण्याकरिता तसंच यवतमाळ मूर्तिजापूर अचलपूर बैतूल आणि आर्वी पुलगाव या विदर्भातील नेरोलेज लोहमार्गाचे गेज परिवर्तन करण्याची मागणी आता मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे, आमदार रवी राणा, आमदार बच्ची कडू, खासदार नवनीत राणा, खासदार संजय धोत्रे व खासदार भावना गवळी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्यानं रेटून धरली होती. मात्र रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तो संदर्भ घेऊन 4 नोव्हेंबर 2022 रोजी आमदार हरीश पिंपळे यांना पाठवलेल्या पत्रातून मूर्तिजापूर यवतमाळ व मूर्तिजापूर अचलपूर नॅरोगेज लोहमार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी मंजुरी दिली होती. 113 किलोमीटर लांबीचा मूर्तिजापूर यवतमाळ व 77 किलोमीटर लांबीचा मूर्तिजापूर अचलपूर लोहमार्ग तसेच 35 किलोमीटरचा पुलगाव आरबी असा 225 किलो लांबीचा नॅरोगेज लोहमार्ग CPR सेंट्रल प्रोसेसिंग रेल्वेच्या मालकीच्या स्पेशल प्रोसेसिंगची नोटीस घेऊन CPR सोबत करार संपुष्टात आणण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला. यावरून याकरता लागणारा खर्च हा 50% केंद्र शासन व 50% राज्य शासन करेल यावर निर्णय घेण्यात आला. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकार दरम्यान लोहमार्गाकरता कुठलीही सकारात्मक पाऊल न उचलल्यानं नॅरोगेज रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण प्रलंबित राहिलं होतं. याची दखल घेत अखेर राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार हरीश पिंपळे यांच्या लक्षवेधीचे देखील यावेळी दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मूर्तिजापूर यवतमाळ व मूर्तिजापूर अचलपूर नॅरोगेज लोहमार्गाच्या विस्तारीकरणाकरता निधी मंजूर करून दिल्यानं मूर्तिजापूर करंजसह कारंजा द्वारवा बनुसा अंजनगाव व अचलपूर करंजच्या आशा प्रफुल्लित झाल्या. तर या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये देखील आनंद उत्सव पाहायला मिळतो. जागर जनसंघसाठी सिद्धार्थ तायडेसह प्रतीक कुरेकर, अकोला.